नमस्कार, मी दीपक विलास काटकर, गाव नरवणे, तालुका मान, जिल्हा सातारा। कामानिमित्त मी चिपळूण रत्नागिरी येथे वास्तव्यास आहे। स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल आयोजित काव्य संवेदना ऑनलाइन स्वरचित सादरीकरण स्पर्धेमध्ये मी माझी ही कविता सादर करीत आहे। त्या कवितेचं नाव आहे स्वराज्य पुन्हा यावं। स्वराज्य पुन्हा यावं, झुकलेल्या माना, झुकलेल्या माना, पुन्हा एकदा गर्वानं ताट करण्यासाठी, विसरलेलं कर्तृत्व पुन्हा एकदा स्वाभिमानानं मिळवण्यासाठी, गमावलेलं नेतृत्व पुन्हा एकदा डौलात आणि दिमाकात उभं करण्यासाठी, हिथं स्वराज्य पुन्हा यावं। जिथं हे स्वराज्य जीवाचं रान करून उभारलं होतं, पण त्याचं मात्र आता इथं भानच राहत नाही, ते भानावर आणण्यासाठी इथं स्वराज्य पुन्हा यावं। इथं आजही बळीराजाला सुखासाठी झगडावं लागतं आणि दुःखासाठी गळ्यात फास घ्यावा लागतो, त्या बळीराजाच्या सुखदुःखासाठी इथं स्वराज्य पुन्हा यावं। इथं आजही निष्पाप मुलींवरती अत्याचार केला जातो आणि त्यावरती न भाष्य करणारं राजकारण केलं जातं, ते राजकारण संपवण्यासाठी, रांजांच्या पाटलासारखी वृत्ती खोडण्यासाठी इथं स्वराज्य पुन्हा यावं। जिथं या स्वराज्यामध्ये स्वतःच्या जीवाची पर्वा न करणारे मावळे जिवंत होते, पण आता मात्र इथं सैराट झालेले हे मावळे आरचीसाठी सैराट झाले आहेत। त्या मावळ्यांमध्ये पुन्हा एकदा स्वाभिमान, शौर्य आणि धैर्य जाग करण्यासाठी इथं स्वराज्य पुन्हा यावं। इथं समाजकारणामध्ये राजकारण चाललं आहे की राजकारणामध्ये समाजकारण चाललं आहे, याचंच कोडं सुटत नाही। त्यासाठी स्वराज्यामधील समाजकारणासाठी, रयतेच्या कल्याणासाठी इथं स्वराज्य पुन्हा यावं। इथं अजूनही रणरागिणी गर्भातच मारल्या जातात, ज्या काही राहतात त्या निष्पाप अत्याचाराला बळी पडतात आणि त्यातनं पण काही वाचतात त्यांना या जगात जगावं की मरावं हा प्रश्न पडतो। त्या रणरागिणींच्या संरक्षणासाठी इथं स्वराज्य पुन्हा यावं। जिथं बायकोपेक्षाही आई वडिलांवरती प्रेम करणारे मावळे स्वराज्यामध्ये जिवंत होते, पण आता मात्र इथं बायकोच्या सैराट प्रेमापायी त्याच मायबापाला लाताडलं जातं। त्या मावळ्यामध्ये आई बाप नावाची ताकद अजमावण्यासाठी इथं स्वराज्य पुन्हा यावं। जिथं स्वराज्यामधील मावळ्यांना स्वतःच्या कौशल्यावरती सरसेनापती केलं होतं, त्या मावळ्यांचा प्रताप आणि पराक्रम आजही गडकोटामध्ये जिवंत आहे। त्याच मावळ्यांचा प्रताप आणि पराक्रम जिवंत करण्यासाठी इथं स्वराज्य पुन्हा यावं। इथं स्वराज्य पुन्हा यावं, झुकलेल्या माना, झुकलेल्या माना, पुन्हा एकदा ताट करण्यासाठी, विसरलेलं कर्तृत्व पुन्हा एकदा स्वाभिमानानं मिळवण्यासाठी, गमावलेलं नेतृत्व पुन्हा एकदा डौलात आणि दिमाकात उभं करण्यासाठी इथं स्वराज्य पुन्हा यावं। इथं स्वराज्य पुन्हा यावं, इथं स्वराज्य पुन्हा यावं। धन्यवाद। स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा।